नमस्कार, मी आहे स्नेहा वाघ आणि आज तुम्ही मला बघताय माझ्या घरी. मी एका अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टीसमोर उभी आहे. ही माझ्या मागची जी वॉल आहे ना, ती माझी खूप फेवरेट वॉल आहे, कारण ह्या वॉलमध्ये माझ्या बऱ्याचशा अचीवमेंट्स आहेत आणि मी जे काही थोडं मोठं ट्रॅव्हल केलं आहे, छोटा बॉट ट्रॅव्हल जे काही मी माझ्या लाईफमध्ये केलं आहे, त्यातनं मी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येते घरी, त्या पण मी इथे ठेवलेल्या आहेत. तर लेट मी शो यू वॉट इज सो इम्पॉर्टंट टू मी. सगळ्यात पहिले मी दाखवेन की पहिल्यांदा मी जेव्हा ई टी व्ही मराठीवरती एक डान्स कॉम्पिटिशन केला होता, त्याचं नाव होतं नुपूर. त्याची मी विनर होते, ट्वाईस विनर होते, म्हणजे एकदा काय असतं ते, एकदा ग्रँड फिनाले ग्रँड काहीतरी असतं ना फायनल्स, आणि एकदा नॉर्मल शूट असतं. आता मला आठवतही नाही मी की लहान होते, त्याच्या ह्या दोन ट्रॉफीज आहेत तिथे ठेवलेल्या ई टी व्ही मराठीच्या. आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघाल, ही आहे ढोलकीच्या तालावर सीझन वनची ट्रॉफी, जे झालं होतं 2012. बापरे, हे स्टार परिवार अवॉर्ड्स आणि हे नुकतंच झालेलं श्री नारी सन्मान. आणि तुम्ही भरपूर ट्रॉफीज बघाल वरती, इथे बऱ्याचशा ट्रॉफीज आम्ही डिस्कार्डही केल्या कारण त्या खूप खराब पण झाल्या होत्या, बट काही जपून ठेवलेल्या आहेत कारण ह्या खूप जवळच्या आठवणी आहेत. आणि एक बोलतात ना आपण लाईफमध्ये एक माइलस्टोन असतं प्रत्येक वेळा, काही ना काही असं काहीतरी घडतं त्याच्यामुळे पुढे काहीतरी छान घडतं किंवा लाईफ अशी एक टर्न घेते, तर त्या बऱ्याचशा तशा ट्रॉफीज आहेत. तिकडे दूरदर्शन वाहिनीवर एक खूप जुना शो यायचा दमदमादमची, पण ट्रॉफी आहे. आणि ऑब्व्हियसली मी एक क्लासिकल डान्सर आहे, त्यामुळे नटराजाची मूर्ती असणं तर भागच आहे आमच्या घरात. ती नसली तर म्हणजे कसं असं होऊ शकतं, असं माझं चुकीचं मराठी निघतं कधी कधी. एक मी पहिल्यांदा थायलंडला गेले होते तेव्हा आम्ही तिथून हा बुद्ध आणला होता. तर ह्याची गोष्ट अशी आहे की तिकडून मी हा आणला तेव्हा खूप चर्चा झाली होती या बुद्धाची, की अरे हा किती छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे. पण 2 वर्षांनी प्रत्येक घरोघरी मुंबईच्या किंवा इंडियामध्ये हा एक स्लीपिंग बुद्ध आला होता, बट त्याचं ट्रेंड मी सुरू केलं आहे. ही जी सगळ्यात मोठी फ्रेम दिसते इथे मध्ये सेंटरमध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल माझा एक सगळ्यात लॉंगेस्ट रनिंग शो होता, त्याचं नाव होतं वीरा, जो स्टार प्लसवरती यायचा. सो आमची लॉंगेस्ट रनिंग म्हणजे अराउंड 3.5 वर्ष काहीतरी तो शो चालला. तर आमची जी स्पॉट टीम होती, स्पॉट बॉईज आपण जे आम्हाला सगळे मदत करतात प्रत्येक गोष्टीसाठी मदत करतात, त्यांनी माझ्या बड्डेच्या दिवशी, आणि त्यावर्षी शो संपणार होता त्या दिवशी, त्यांनी मला एकत्र पैसे गोळा करून वगैरे त्यांनी मला ही फ्रेम दिली होती. ती खूप माझ्या अगदीच म्हणजे दिस इज माय फेवरेट फ्रेम, मला खूप आवडते ती. आणि मला एक सगळ्यात मोठी म्हणजे आणि खूप छान गोष्ट अशी वाटते की आपले जे इंडस्ट्रीमध्ये स्पॉट बॉईज असतात ते काही जास्त पैसे कमवत नाही, आणि हे मी गोष्ट सांगते मागे 7-8 वर्षांपूर्वीची. तर त्यावेळेला त्यांनी ते पैसे काढून एवढी मोठी फ्रेम घेणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, खूप म्हणजे खूप माझ्यासाठी ती एक अचीवमेंट होती. मला असं वाटलं की जे 3-3.5 वर्ष मी जे काम केले त्यातनं मी जे प्रेम मिळवलं आहे ते हे प्रेम आहे. गणपतीच्या खूप मूर्ती बघाल तुम्ही, गणपती बाप्पा मोरया आमच्या घरी, आम्हाला सगळ्यांना बाप्पा खूप आवडतो त्यामुळे असं एक छोटंसं कलेक्शनच झालं होतं. त्यातल्या त्यात आता खूप कमी झालं आहे ते कलेक्शन, बट खूप सारे गणपतीच्या मूर्ती आहेत. आणि ही कामधेनू माता ही माझ्या मम्मीने ठेवलेली आहे. बुक्स वाचण्याची खूप हौस आहे मला, तर बुक्स आहेत भरपूर. आणि हे एक छोटंसं हे गुरुद्वारा आहे, मी अमृतसरला गेले होते तिथून घेतलं होतं. आणि हे पण छोट्या छोट्या गोष्टी, इथे राजस्थानवरून आणलंय, हे कुठून मी बहुतेक आसामला वगैरे गेले, किंवा मला असं वाटतं मी मुरादाबादवरून आणलंय. मागे परफ्युम्सच्या बॉटल्स आहेत, त्या बॉटल्स खूप सुंदर सुंदर आहेत, त्या मी असंच इथे तिथे जायचे तेव्हा तिथून घेऊन यायचे. आपले सूर्य देवता आहेत, हे पण मी कुठून तरी आणलं आहे, तर मला आठवतच नाही कुठून आणलं आहे. हे मी जे आपले कराबी आयलंड आहे माहिती आहे, हां थायलंडचे, तिथून आणलो. आणि हे आमचे पप्पा, हे पण आमचे खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत.
तर प्रेक्षको, ही होती माझ्या सगळ्यात आवडती स्पेस माझ्या घरातली. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि तुम्हाला ह्यातलं काय जास्त आवडलं तेही मला सांगा.